अभिनेत्री रुबीना दिलैक राखी सावंतच्या अंगावर रागाने पाणी फेकते आणि कलर्स वाहिनीवर सुरू असलेल्या बिग बॉस कार्यक्रमाचा हा प्रोमो आहे. याच प्रोमोत राखी सावंत या घरातील स्पर्धक असलेल्या अभिनव शुक्लासोबतही जोरदार वाद घालताना दिसते. बिग बॉसचा हा प्रोमो आणि अभिनेत्री राखी सावंत सध्या जोरदार चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच राखी सावंतने बिग बॉसच्या घरात एंट्री घेतली आणि या घरातलं वातावरणच बदलून गेलं. एरवी बिग बॉसमधली वादविवादांची, त्या घरात होणाऱ्या कथित प्रेमप्रकरणांची चर्चा होत असते. मनोरंजनाचा एक भाग म्हणून त्याकडे पाहिलं जातं. पण सध्या बिग बॉसच्या 14व्या सीझनमध्ये राखी सावंत जे काही करते त्याकडे मनोरंजन किंवा एंटरटेनमेंट म्हणून पाहायचं का, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय. बिग बॉसच्या घरात स्पर्धक असलेली अभिनेत्री रुबीना दिलैक राखी सावंतला एंटरटेनमेंटच्या नावाखाली असं वर्तन खपवून घेतलं जाणार नाही, एका मर्यादेतच राहणं चांगलं असं बजावताना दिसली. सोशल मीडियावरही राखी सावंतला यावरून ट्रोल केलं गेलं. पण राखी सावंतवर ही टीका सध्या का होतीये? बिग बॉस सारख्या कार्यक्रमात अनेकदा तुम्ही प्रेक्षकांना एंटरटेन करणं अपेक्षित आहे असं सांगितलं जातं. मग राखी सावंतच्या या वर्तनाला एंटरटेनमेंट म्हणायचं का, आणि एकूणच राखी सावंत सातत्याने चर्चेत का असते, हे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. आणि हे प्रश्न उपस्थित होण्याचं आणि रुबीना दिलैकच्या रागाचं एक वेगळं सुद्धा कारण आहे. राखी सावंतचं अभिनेता आणि रुबीना दिलैकचा पती अभिनव शुक्लासोबतचं वर्तन. बिग बॉसच्या 14व्या सीझनमध्ये अभिनव आणि रुबीना स्पर्धक म्हणून घरात आले. पहिल्या दिवसापासून हे कपल बिग बॉसच्या घरात आहे, तर राखी सावंत काही दिवसांपूर्वीच घरात आली आहे. राखी यापूर्वी बिग बॉसच्या पहिल्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. बिग बॉसच्या 14व्या सीझनमध्ये काही जुन्या स्पर्धकांना घरात एंट्री देण्यात आली. राखी ही त्यापैकी एक. घरात आल्यानंतर राखीने अभिनव शुक्लासोबत फ्लर्ट करायला सुरुवात केली. सुरुवातीला हे सगळं गमतीत आणि हसत खेळत सुरू होतं. मात्र एकदा राखीने लिपस्टिकने आपल्या अंगावर आय लव अभिनव असं लिहिलं आणि ती घरभर फिरत होती. आपल्याला अभिनव आवडतो असंही ती सातत्यानं सांगायला लागली. एका टास्क दरम्यान तर तिने अभिनवच्या शॉर्टची नाडीसुद्धा ओढली आणि हा प्रकार अभिनव आणि रुबीनाला आवडला नाही. इतकंच नाही तर एका टास्कमध्ये मदत केली नाही म्हणून घरात जाऊन राखीने अभिनवची अंतर्वस्त्रच कात्रीने कापली. या एकापाठोपाठ एक घडलेल्या घटनांनंतर सोशल मीडियावर राखी सावंतला ट्रोल करण्यात आलं. राखीच्या या वर्तनाला एंटरटेनमेंट म्हणता येणार नाही असंही काही युजर्सनी म्हटलंय. मुळात बिग बॉस हे काहीतरी खूप गहन आशयघन असा शो नाहीये, त्यामुळे तसं काही अर्थपूर्ण करण्यासाठी राखी या शोमध्ये नक्कीच नाहीये. बिग बॉसचा जो प्रेक्षक आहे तो अशा गोष्टी एन्जॉय करतो हे माहीत असल्यामुळेच राखी सावंतला या शोमध्ये घेतलं गेलंय. तिचं वर्तन चूक किंवा बरोबर हा भाग वेगळा, त्यामुळे या कार्यक्रमाची चर्चा होते असं मत बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनचा विजेता शिव ठाकरे याने BBC मराठीशी बोलताना व्यक्त केलं. बिग बॉसमध्ये जेव्हा स्पर्धकांना घेतलं जातं तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विचार होतो आणि वेगवेगळ्या विचारांचे लोक एकाच घरात येतात. एवढ्या वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाचे लोक एकत्र राहायला लागल्यावर स्वाभाविकपणे आपल्यासाठी लहान सहान वाटणाऱ्या गोष्टींवरही वाद होऊ शकतात, लोकांना हे रंजक वाटू शकतं असंही शिव ठाकरे यांनी म्हटलंय. हिंदी बिग बॉस आणि मराठी बिग बॉसचा प्रेक्षक वर्ग वेगळा आहे, त्यामुळे हिंदी बिग बॉसमध्ये ज्या गोष्टी चालतात त्या मराठीमध्ये चालतील असंही नाही आहे. म्हणूनच मराठी बिग बॉस आणताना काही सीमारेषा काटेकोरपणे आखल्या गेल्याचंही शिव ठाकरे यांनी आवर्जून नमूद केलंय. पण राखी सावंत यांचं हे वागणं सध्या सोशल मीडियावरती ट्रोलर्सच्या आवडतीचा विषय झालाय आणि सर्वाधिक चर्चेचा विषयही झालाय. याबद्दल अजून आपल्याला माहिती हवी असेल तर आपण आमच्या BBCmarathi.com या वेबसाईटला भेट देऊ शकता. आणि यासारखी इतर व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Facebook, Twitter, Instagramवर आम्हाला फॉलो करायला विसरू नका.